असे जगावे या कवितेचा भावार्थ आपण आता अभ्यासणार आहोत. कोणत्याही माणसाचे जीवन पूर्णतः सुखी नसते. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार, सुख दुःख, यश अपयश हे येतच असतात. जीवनात येणारी निरनिराळ्या प्रकारची आव्हाने आपल्याला स्वीकारावी लागतातच, पण ती हसत हसत स्वीकारून टिके टोपणे खाऊन आत्मविश्वासाने जीवन जगणे यात खरे कौशल्य आहे. जीवनात काही ना काही मोठे कार्य करून दाखवावे, त्यासाठी प्रयत्न करणे, मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवणे आणि कोणत्याही प्रसंगात खचून न जाणे, अशाच अर्थाची कविता कवी गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आहे. असे जगावे छाताडावर, छाताडावर म्हणजे छातीवर, आव्हानांचे लावून अत्तर. ज्याप्रमाणे अत्तर लावून आपण स्वतःचे शरीर सुगंधित करतो, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांना आव्हान समजावे. नजर रोखनी नजरेमध्ये, नजर रोखणे म्हणजे निर्भयपणे पाहणे. आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्यात आलेल्या आव्हानांकडे समस्या म्हणून न बघता त्यांना आपण उत्तर दिले पाहिजे. नको गुलामी नक्षत्रांची, गुलामी म्हणजे दास्य, नक्षत्र म्हणजे ग्रह तारे. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आपण आकाशातील ग्रह नक्षत्रांवर अवलंबून राहायला नको. आयुष्याला भिडतानाही, भिडतानाही म्हणजे सामोरे जाताना. सैन करावी स्वप्नांची, सैन म्हणजे मौज, हौस. राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे, स्वप्न म्हणजे ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न म्हणजे ती असतात जे आपल्याला झोपू देत नाही. असे दांडगी इच्छा ज्याची, दांडगी म्हणजे जबरदस्त. मार्ग तयाला मिळती सत्तर, म्हणजे ज्याची इच्छा शक्ती जबरदस्त असते त्याला हजारो मार्ग उपलब्ध होतात. मार्ग म्हणजे रस्ता आणि तयाला म्हणजे त्याला. नजर रोखनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.